नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। आपल्या रोजच्याच आयुष्यात अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। याच अडचणी आणि याच आव्हानांवर मात करत अनेक आयुष्य काटेरी आयुष्य जगल्या आणि आत्ता त्या पुरस्कृतसुद्धा झाल्या, पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला आहे। माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेविका आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सपकाळ। माई, तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये आणि तुमचं अभिनंदनसुद्धा। पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळी कळलं की पद्मश्री पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे, त्यावेळीची प्रतिक्रिया नेमकी काय होती? नाही, पुरस्कार तर मला फार मिळालेले आहे। 750 पुरस्काराचे मी मानकरी आहे। शाळा काम केलं नाही बाबा, जे आपणहून आलं ते स्वीकारलं बाबा। पण एक लक्षात ठेवा, आज प्रभातकडून तुम्ही आलात। एक आठवण मला सुरुवातीला सांगितली पाहिजे की ज्यावेळेस मी माझे 16 लेकरं घेऊन पुण्यामध्ये आले होते आणि कुंभारवणला माझ्या पहिल्या सांभाळलेल्या मुलाच्या जागेवरते माझ्या लेकराला झोपडी बांधून आम्ही राहत होतो आणि नकळत अशोक गांधी तिथे येऊन गेलेत, म्हणजे सोलापूरकडे चालले होते, नकळत आलेत आणि त्यांनी ते पाहिलं आणि पहिलं योगदान पुण्याचं म्हणजे अशोक गांधींचं आणि त्यांची मावशी वासंतीबेन शहा त्या दोघांनी मिळून मला पहिलं घर बांधून दिलं बेटा। त्यामुळे माझे बेघर असलेले झोपडीत असलेले लेकरं घरात न्यायचं काम अशोक गांधींनी, प्रभात पेपरनी आणि त्यांच्या मावशीने बेटा वासंतीबेननी केलं आहे आणि मला खूप धीर आला बेटा। मी माझे लेकरं उघड्यावर होते, झोपडीत होते, गळणारं झोपडं होतं, पण घर पहिलं बांधून दिलेले प्रभात आणि अशोक गांधी मला विसरताच येणार नाही माझ्या बाळ। आणि आता आनंद गांधी ती परंपरा चालवत आहेत, म्हणून अजून काही ताटतूट झाली, भेट झाली नाही, पण आता मी आनंदला पकडणार आहे। ओके, हा सगळा प्रवास तर तुम्ही खूप चांगल्या रीतीनं खूप अडचणींमध्ये पार केला आहे, मात्र या सगळ्या आता पद्मश्री मिळाल्यानंतर या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना काय काय वाटतं आहे? काय भीती वाटते रे बाबा, म्हणजे एवढं सगळं मला करायचं नव्हतं रे, याच्यासाठी मी जगले पण नाही। ये क्या हो रहा है असं लागतं आहे। म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, हे माझ्या आयुष्याने शिकवलं। फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात। माझे काटे टोचले, मला वेदना कळाल्या आणि ह्या वेदना दुसऱ्यांना होऊ नये म्हणून मी काम करायला लागले। येथे पाहिजे जातीचे, माझी परंपरा ही उपाशी पोटाची, भीक मागणाऱ्यांची आणि रात्र कुठे घालावी हा प्रश्न निर्माण होणाऱ्यांची, भूमिहीन बेघर पोटाला भाकीर नाही अशी माई एवढी मोठी कधी होऊ शकले रे? कळलेच नाही बेटा। आता पद्मश्री तर आहेच आणि तुम्ही रोजचं एक नवीन उभारी घेऊन काम करता, नवीन उमेद असते तुमच्या कामात, मात्र या पुरस्कारामुळे किंवा आत्ता झालेल्या या कौतुकामुळे अजून कामाला उभारी येईल का? नाही, उभारी तर नक्की येईल बेटा। आता शासनाने पण नोंद घेतली ना माझी, खरं म्हणजे आतापर्यंत मी नॉन ग्रँटेड आहे, मला ग्रँट वगैरे नाही आहे, पण नॉन काही नाही, जगाला मागितलं आणि लेकरांना खाऊ घेतलं, देंगा उसका भला ना देंगा उसका भला। पण आता शासन जवळ आलं आहे, लोक मला ओळखायला लागले, आता याच्या पुढचा टप्पा माझा। आता अनाथांची माय मी झाले, माझे अनाथ तेव्हा छोटे छोटे सांभाळलेले, आता मोठे झाले। माझा पहिला सांभाळलेला दीपक आता सासवडचा सांभाळतो, जिथे अशोक गांधींनी मला घर बांधून दिलं तो सगळा इलाका तो सांभाळतो। तर जिथे आपण आता बोलतो मांजरेला, ही ज्या मुलीला मी जन्म दिला आणि जिला मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकलं, ती मुलगी हे सांभाळते बेटा। मोठी झाली आता तिची मुलगी 12वीला आहे आणि सगळ्या माझ्या संस्था सांभाळलेले मुलं सांभाळतात, त्यामुळे अनाथांचं काम मी इथपर्यंत आले हे चालूच राहणार आहे। पण आत्ता माझा पुढचा टप्पा जो असेल की ज्या चिखलदऱ्यात, चिखलदरा हिल स्टेशन जिल्हा अमरावती, ज्या चिखलदऱ्यात मी आत्महत्या करायला गेले होते पण मी मेले नाही आणि त्याच लोकांनी मला घास खायला दिला, त्याच लोकांनी मला तांब्यावर पाणी दिलं बेटा, आणि तिथे कुपोषण फार आहे। आता माझा पुढचा टप्पा, मी असे दृश्य पाहिले की लेकरू अगदी हाडाचा काडे झालेले, मरणाच्या दारात असलेले माय मांडीवर घेऊन बसते आणि विचार करते आता हा आज मरेल की उद्या मरेल, दोन दिवस जगेल का, कुठल्याही आईचं लेकरू मरू नये बेटा। म्हणून आता मला त्या कुपोषणापर्यंत जायचं आहे आणि ते कुपोषण मला खरं म्हणजे मला नुसतं कुपोषणाला गोळ्या देऊन थांबणार नाही आहे। सरकार गोळ्या देते, डॉक्टर तिथपर्यंत जात आहेत हे ठीक आहे, मला 7 महिन्याची गरोदर ताब्यात घ्यायची आहे, तिचं मला संगोपन करायचं आहे, डॉक्टरच्या देखरेखीखाली मला ठेवायचं आहे आणि तिच्या घरी, कारण ती दवाखान्यात असल्यावर घर कसं चालेल, नवरा तर भयभीत होईल, म्हणून तिच्या घरी मला दररोज शिदा पाठवायचं आहे। 8 दिवसाचं सुद्धा तिच्या घरी जाईल, मला तिला सांगायचं आहे बाई ग काळजी करू नको, तुझे लेकर आणि नवरा प्रपंच चालू आहे, धान्य त्यांनाही गेलेलं आहे, मी तो सुद्धा त्यांच्या घरी पाठवणार, न दान आता त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्या गरोदर बाईला ताब्यात घ्यायचं आहे। हे दृश्यच मला सहन होत नाही आहे की जी आई, कारण मी पण भीक मागत होती 10 दिवसाचं बाळ
सकाळी घेऊन. आज जी आई कुपोषित मुलगा ताब्यात घेते, मांडणीवर घेते, लोक देणारी मदत घेते आणि विचार करते हा आज मरवेल की उद्या मरेल, दोन दिवस वाचेल का, ही वेळ कुठल्याही आईवर येऊ नये. त्यामुळे त्या आईचे लेकर मला वाचवायचे आहे. सरकारने पण आता मला मदत करावी, जनतेने मला मदत करावी, ज्या जनतेने मला आतापर्यंत सांभाळलं त्यांनी मला मदत करावी. आता चिखलदऱ्याच्या कुपोषणापर्यंत मला पोहोचायचं आहे बेटा. माझा दुसरा टप्पा आयुष्याचा हा असेल. कुठल्याही आईचं लेकरू मरू नये आणि कुठलाही आदिवासी कुपोषणाने मरू नये, कुठल्याही वनवाशीच्या पदरात वेदना पडू नये. जिथे वेदना असेल तिथे मै पोहोचेल. आतापर्यंत हजारोंच्या आयुष्यात तुम्ही अविस्मरणीय क्षण दिलाय, सगळेजण ते क्षण जगलाय. तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण, तुम्हाला लक्षात राहणारा क्षण कुठला होता? माझं लक्षात राहणारा क्षण, ज्या सासर मायरने मला दगड मारून हाकललं त्या सासर मायरने माझा सत्कार केला. अरे क्या बात आहे, माझ्या सत्कारात माझे पती रडत होते आणि मला लई बरं वाटत होतं. अरे यांबी कोई कम नाही, अमारी कॉलर टाईट ना, फोटो लावलेले आहेत त्यामुळे बेटा. आणि चार मंत्री होते रे, अजितदादा पवार होते, आर आर पाटील होते, पतंगराव कदम होते आणि माझे सासरी रे. पती रडत होते, मी त्यांनाही सांगितलं तुम्ही सोडलं म्हणून मला जग कळालं, तुम्ही सोडलं नसतं मी मरून पण गेली असते. आता एक करायचं, खोकत चिखत बसू नका, माझ्याकडे चला, पण माझी अट आहे पती भरून येऊ नका, मी आई व्हायला तयार आहे, बाळ बनून येत आहे. हे पहिल्यांदा घडलं असेल जगात की ज्या पतीने हाकललं, लाथा घालून हाकललं, बेहोशीत डिलिव्हरी झाली गायच्या गोठ्यात, त्या पतीने त्या सासरने माझा सत्कार करावा, सासर माहेरने, आणि मी पतीला बाळ म्हणून पदरात घ्यावं. आणि बेटा ते माझं खतरनाक बाळ 5 वर्ष मी सांभाळलं रे. सगळ्या लेकरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ, यांनी सोडलं म्हणून तुम्हाला आई मिळाली रे. म्हणून बेटा त्यांनाही मी 5 वर्ष सांभाळलं, मी स्वतःच्या हाताने त्यांची शेवटली क्रिया केली बेटा. आणि हे मीच करू शकले याचा मला अभिमान आहे. क्या बात आहे, आई व्हावी अशी. आणि ह्या अशा आया मला तयार करायच्या आहे. भांडू नका, तुटू नका, जुडायला शिका, देशाला त्याची गरज आहे बेटा. देश नाही तर कुछ नाही, आई नाही तर काही नाही. त्या कुपोषित आईपर्यंत मला आता पोहोचायचं आणि याच्यासाठी सगळ्या जगाने माझ्यापर्यंत यायचं आहे. आणि मला बेटा प्रभातला पण आव्हान करायचं आहे. बाळांनो, लेकरांनो, प्रभात करांनो, एकेकाळी तुम्ही माईच्या लेकरांना घर दिलं, आता माझ्या कुपोषितांसाठी सुद्धा मदत करा बेटा. त्यांच्या वेदना शमवूया, त्या मायचे अश्रू पुसूया रे. म्हणजे मरणारं लेकरू मांडीवर असते पण आईच्या डोळ्यात पाणी नसते बेटा. आसू आठवून गेलेत, काळीच रोडे झालं रे बाळ, त्याला आपण आता मायेचं पाणी देऊ. हृदयाचे मी देऊ न पाणी, प्रीती बाग फुलावी, दुर्दैवाचा चटका बसता, सिंधू कोरडी व्हावी. एकेकाळी मीच कोरडी झाले होते, माझ्या पात्रात दगड धोडे होते, आता तिचं पात्र आपण वाहत करूया, तिच्यापर्यंत जाऊया बेटा. माई काही एकटी पुरणार नाही, तुम्हा सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या योगाने हे सगळं घडणार आहे. मला खात्री आहे तुम्ही येणार आहे, मी करणार आहे. उरलेलं आयुष्य कुपोषितांसाठी मला घालवायचं आहे, हा माझा दुसरा टप्पा असेल. बघूया कितपत होते ते. स्वप्न तर साकार केलंच पाहिजे, ही माझी जिद्द आहे, हा माझा संकल्प आहे बेटा. उरलेलं आयुष्य आता फक्त लोकांसाठीच नाही तर कुपोषितांसाठी घालवायचं आहे असं माई म्हणतायत. चिखलदऱ्याला जाऊन ओके. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचतातच, ते काटे सहन करायला शिका. काटे बोचतात त्यांना वेदना कळत नाही, त्यांना माणसंही कळत नाही, मात्र याच काट्यांसोबत दोस्ती करा, त्याच काट्यांना आपलंसं करा. काटे एक दिवस म्हणतील आओ वेलकम, आणि या हम झुकते हे आप चलना सिखो असंच म्हणणार आहे. माईंचं खूप अभिनंदन. डिजिटल प्रभातमध्ये तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला आणि एवढ्या छान गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.